हॅलो एवरीवन, कसे? बढिया. पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बाकी ठीक आहे. आता सध्या दुकानामध्ये आता आजचा कंटेंट तर काय, सध्या अजून काय मी दुकानात आज काम असल्यामुळे काय फिरतं पण येणं जरा थोडंसं, म्हणून म्हणलं काहीतरी एक कंटेंट मला जरा थोडासा जुना आठवला होता म्हणून जरा थोडं कंटेंट तुम्हाला दाखवावं. बाकी ठीक आहे. हा ब्लॉग मध्ये आता चालू केलेलं आहे. आता वाजलेले 3:23 झालेले आहेत. तर बाकी ठीक आहे. आता सध्या हा ब्लॉग स्टार्ट केला आहे. रस्त्याने येता जाता जरा थोडंसं डिस्टर्ब होतं म्हणून इथं पण मी आता जास्त ब्लॉग डेली पण काय होतं कंटेंट एकच असल्यावर तुम्ही म्हणतात आहे तुमच्या पण कमेंट येत नाही मला, त्यामुळं काही कमेंट येत नाहीत, लाईक येत नाहीत जास्त. काय प्रॉब्लेम काय जरा तुम्ही दाख सांगा आम्हाला, काही अडचण पण लाईक तरी करत जावा. व्हिडिओ बघता खरं पण तुम्ही लाईक पण करत नाही राहो, लाईक करत जावा. बाकी ठीक आहे. तर आज हे ह्याच्यासाठी व्हिडिओ चालू केले की आपण की शाळेत असताना 4थी 5वी 6वी 7वी साधारण एक पहिली दुसरीच्या वेळेस म्हणजे मागच्या 10-15 वर्षाच्या काळामध्ये, 15 म्हणलं तर 20-22 वर्षाच्या काळामध्ये पण जे आपण जे शाळेमध्ये असताना जर आपण काय असं लहान चटपटीत खात होतो त्या काही गोष्टी आता माझ्या परत चेहऱ्यापुढे आले ते काही समोर आले ते, तर ते इतकं म्हणजे इतकं भारी वाटतंय ना. ते शेजारच्या माझ्या दुकानामध्ये आहेत, म्हणजे शेजारचे दुकानदार आहेत आमचे अरमान वराडीज म्हणून, त्यांच्या दुकानामध्ये येते ना. आता सगळ्या सगळ्या त्यांना मग मी बघितलं, बघितल्यावर वाटलं जरा हे हा त्याचा व्हिडिओ करावा तुम्हाला दाखवावा. इतकं जबरदस्त वाटलं ना त्याचा, ती चुरमुऱ्याचे लाडू, नंतर गुलाबजामुन, चकली, असं बरंच काय काय होतं ते आता खाऊया पण दाखवतो पण तुम्हाला इतकं भारी वाटतंय ना, जबरदस्त. तर ठीक आहे, बघू आता तुम्हाला लागवत होते काय ते, तर तिथं गर्दी असली तर नाही तर कोण गिरायक नसतं तर मी त्यांना दाखवतो. ठीक आहे, चला बघू काय होतं ते. हा बोला की. हा गाईज बघा, आता समोर आलेले आता एक दाखवतोय तुम्हाला. इतकं जबरदस्त वाटतंय ना जुन्या आठवणी बघायला. त्यांचे दुकान आहे आणि इथं या दुकानामध्ये दाखवले मस्त चकली, गुलाबजाम, मेवाचा लाडू, असं म्हणजे जुन्या आठवणी करत जाग्यासाठी. होय बाई मग काहीतरी बरं भारी वाटलं पण जरा बघायला पण पहिला म्हणजे हे काही. चला जरा जरा लवकर जाऊया जरा, दुसरं काय नाही. आज थोडस म्हणजे कशासाठी म्हणजे दुसरं काय नाही, आज घरी लवकर जरा थोडस होऊ शकतोय, 8:30 8:30 9:30 जायला, त्यामुळे आज जरा थोडस लवकर जाऊया. आणि जाताना थोडस काहीतरी आपण घरच्यांसाठी खायला घेऊन जाऊया आणि छोटेसे पुतण्यासाठी लॉलीपॉप घेतले खायला. त्याला आलं म्हणजे किती कमी देतो काका काका काका, त्यासाठी जरा थोडस लॉलीपॉप घेतले खायला. तर नेऊया असला जागा तर त्याला देऊया आपण. बाकी ठीक आहे, आता दादा तुम्हाला गाडीवरच भेटतो. चल नेऊया. चला मंडळी कसे बरे ना? अयो बब 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 खड्ड्यात गेली असती गाडी. जरा थोडेसे खायला वडापाव पण घेतलं खायला, त्यामुळे आता जरा म्हणतो पाटकीने जावा बघा. गाडी यार रस्ते ट्रॅफिक भरपूर रे, भरपूर ट्रॅफिक. ओ बाबो ऑइलचा टँक नाही, डांबराचा टँक त्यात पण डांबर हे गो की डांबर जर आलं बघा ठेवून बघा दिसतो गोल होत होतो डांबर सांगत होतो बोलते नाही सांगत होत. अरे यार बाणवले म्हणजे यार विचार काहीतरी वेगळ्यावर जाऊ तुम्ही गावाला
sana koro yaro Trimurti, ay sana koro yaro Upobar batao. चलो हम ऐसे ही चलते चलते आपको मिलेंगे और थोड़ी भगाएंगे। अरे चलो अरे हमको देंगे इससे जाना है राइट तरफ जाना है और ये गाड़ी वाले भाई साहब भी जा रहे हैं तो हम इनसे आगे जाएंगे क्योंकि हमें आगे कोई रास्ता नहीं मिलना। रास्ता है यार ऐसा क्यों बोलता यार तू गाड़ी नहीं थी अपोजिट साइड पर चलते है काय नाही परवा पण काल पण व्लॉग नाही करू शकलो आणि सलग काल पण काम असल्यामुळं दिवसभर परत परवा पण काम होतं परवा काय थोडा परत व्लॉग चालता त्यामुळं व्लॉग केलताना आता काल काय व्लॉग नाही केला आणि काल परवाचा व्लॉगचा पण एंड काय झाला नव्हता म्हणून हा व्लॉग आता मी एंड करतो। बाकी ह्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला थोडंफार झालेला व्लॉग आहे त्यामुळं काय असं काय नाही की ह्या ब्लॉगमध्ये काय नाही काल दिवसभर कामच होतं जास्त दिवसभर त्यामुळं व्लॉग काही झाला नव्हता। बाकी ठीक आहे ह्या ब्लॉगमध्ये काय तुम्हाला काय आवडलं असतं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या शेजारची बेल घंटाही दाबा कारण नवीन नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। हां सबस्क्राईब आणि लाईक करत राहावा कारण काय पुढचे प्लॅन आहेत ना जबरदस्त माझे प्लॅन आहेत त्यामुळं लाईक करत राहा तुम्हाला पाहायला जबरदस्त काय काय मिळणार आहे। बाकी ठीक आहे ह्या मोबाईलचा माझा प्रॉब्लेम बराच माझा आता प्रॉब्लेम झालेला आहे मोबाईलचा त्यामुळं आता मी मोबाईल एक मागवलेला आहे त्याचं अनबॉक्सिंग मी करणार आहे 12 तारखेपर्यंत मोबाईल येईल 10 ते 12 तारखेपर्यंत मोबाईल येईल। बाकी ठीक आहे हा मोबाईल इंडियाज फर्स्ट कलर चेंजिंग मोबाईल आहे माझा त्यामुळं इतका एक्सायटिंग आहे ना। बाकी ठीक आहे तर हे मोबाईल आलं तुम्हाला मी त्याचं आता मी थोडीशी तुम्हाला त्याची ही दिली आहे इंडियाज फर्स्ट कलर चेंजिंग मोबाईल आहे बॅक कलर चेंजिंग मोबाईल तर ह्यात तुम्हाला फक्त थोडीशी हिंट दिली बाकी तुम्ही समजून घ्या कुठला असेल मोबाईल तो भेटूया पुढच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय। You already know we roll.